भारतीय जनता पार्टी सारगाव मतदार संघाच्या वतीने हांव तुमचे सगळ्या पत्रकार बंधूंचे स्वागत करता। नुकतेच जिल्हा पंचायत इलेक्शन झाले आणि या जिल्हा पंचायत इलेक्शनात म्हाका रेस मगूस जिल्हा पंचायत मतदार संघात 3060 मतांची लीड मेळली आणि अजिंकून येलो। माझ्या विजयान भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा वाटा असा, मतदारांचा वाटा असा आणि आमचे पक्षाचे जे नेतृत्व असा त्या नेतृत्वाचा वाटा असा। सगळ्यांनी म्हाका लागून बरे काम केलेले असा। आमचे पंच, सरपंच, पक्षाचे कार्यकर्ते यांच्यानी सगळ्यांनी रात आणि दीस झोकून दिवन म्हाका काम केलेले असा। जेव्हा मार्च महिन्यात इलेक्शन डिक्लेअर झाले त्यांना जवळजवळ 15-20 दीस कार्यकर्त्यांनी बरो नेटान प्रचार केलो आणि एकदम बरे वातावरण तयार झाले आणि दुर्दैवान कोविड कोरोना व्हायरस येल्या कारणान इलेक्शन पुढे धुकल्ले गेले आणि त्या आता नुकतेच झालेले असा। आमकां 4 दिसांचो टायम मेळ्ळो ह्या इलेक्शनाक। लोकांक सगळ्यांक आमी संपर्क करूंक पावले ना तरी सुद्दां सगळ्या मतदारांनी म्हाजेर विश्वास दवरलो आणि मोठ्या मताधिक्यान इलेक्ट करून हाडलो। हे इलेक्शन झाल्या नंतर आणि इलेक्शना पहिली सुद्धा वेगवेगळ्या तरेची अफवा फेसबुकाच्या माध्यमांच्यान किंवा व्हॉट्सॲप किंवा खंयच्या तरी एखाद्या न्यूजपेपरान कसली तरी न्यूज छापून हाडप आणि अफवा पसरोवपाचा प्रयत्न भरपूर झालो। तो प्रयत्न अजूनही चालू असा। कालूच आम्ही पहिले की एका मराठी दैनिकान एक न्यूज अशी म्हणजे कुजबूज हेतून एक असे येयले रिपोर्टिंग येयले की रुपेश नाईक या जिल्हा पंचायत सदस्यान राजीनामा दिलेला असं म्हणले आणि तेथून असेही किती तरी मेन्शन केलेलं असा की पक्षाच्या नेतृत्वाचं म्हाका कसलोच पाठिंबो मिळूंक ना म्हणून राजीनामा दिला आणि वेगवेगळे किती किती बरेले असा। या संदर्भात स्पष्टीकरण घेऊक लागून आयची पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली असा। या परिषदेत तुमच्या सगळ्यांचे पहिले स्वागत करता। आता सांगपाचे म्हटल्यार हे इलेक्शन जेव्हा मार्चात डिक्लेअर झाले त्यांना आणि आता हे जेव्हा इलेक्शन झालं या दोन्ही टायमात म्हाका पक्ष नेतृत्वाचे एकदम बरो असो सपोर्ट मेळ्ळो असा। फाटली 5 वर्सां काम करता असताना म्हाका ज्यो ज्यो किती डिफिकल्टी येयल्यो आणि जेव्हा जेव्हा हांव आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे गेलो आणि माझे प्रश्न त्यांच्याकडे मांडले त्यांच्यानी म्हाका बरे सहकार्य केले आणि ते सहकार्य केल्या कारणानूच म्हाका दिसता हांव रेईस मागूस जिल्हा पंचायत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामां करूंक शकलो आणि त्याचो रिझल्ट म्हणून आमकां इलेक्शनाक बरे मताधिक्यान म्हणजे लोकांनी निवडून हाडलो। या सगळ्या मतदारांचे हांव मनापासून आभार मानता, सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानता, तसेच पक्षाचे नेतृत्व असा त्यांचे सगळ्यांचे आभार मानता। मुख्यमंत्री जावं आमचे पक्षाचे अध्यक्ष सदानंदभाई तानवडे किंवा आमचे पक्षाचे संघटन मंत्री सतीशजी धोंड या सगळ्यांनी म्हाका प्रत्येक पावला पावला मदत केलेली असा। आणि असे असताना सुद्धा नुकतेच कालच्या पेपरार एक बारीकशे किती तरी येयले लिखाण येयले आणि तेथून रुपेश नाईकान राजीनामा दिला म्हणजे एकदम चुकीची बातमी लोकांपर्यंत पसरवपाचा प्रयत्न झालो आणि तेथून तेथुल्यान लोकांपर्यंत एक चुकीचा संदेश दाखवचा प्रयत्न झालो। फेसबुकार जावं व्हॉट्सॲप व्हॉट्सॲपार सुद्धा ह्यो म्हणजे हेचे पण पेपरार येले ते व्हॉट्सॲप ती न्यूज कशी सगळ्या व्हॉट्सॲपांचेर व्हॉट्सॲप ग्रुपांनी किंवा फेसबुकाच्या माध्यमांच्या लोकांपर्यंत पावपाचा प्रयत्न झाला आणि हे सगळे जे चुकीचे असा त्याचे खंडन करपाक लागून आणि असे कायच जाणना हे सगळ्यांपर्यंत पावपाक लागून आज आम्ही हंगासर तुमकां सगळ्यांक आपले असा। राजीनामा दिला जाल्यार दाखोवचो, कोणीच राजीनामा दिवंक ना, हांवेंच चड खंयच्याच आमच्या पदाधिकाऱ्यांक सुद्धा राजीनामा दिवंक ना आणि एकदम बरे वातावरण असा भारतीय जनता पार्टी साळगाव मतदारसंघात। असे बरे वातावरण असताना कोणूच आमचा खंयचो पदाधिकारी सुद्धा राजीनामा दिवपाचो विचार सुद्धा करचो असा। आम्ही जे मंडळ समिती असा किंवा भारतीय जनता पार्टीचे साळगाव मतदारसंघातले कार्यकर्ते हे एक संघ असा हे उतर ताणें वापरलं, एक संघ असा आमच्यामध्ये एकी असा
आणि खयच्याच बाबतीन किती असो खयची इलेक्शन हो आम्ही एकत्र राहलो एक मतान आमच्या उमेदवाराक निवडून हाडले ह्याच्या पहिले हाडलेले असा ह्याच्या नंतरूय आमचो प्रयत्न असलो काय फटाफटी किती असा राजकारण हे वेगळेवेगळे हे असता आणि थंय मित्र असता शत्रू असता राजकारण कोण कोणाचे शत्रू नसतात कायमचे किंवा कोण कोणाचे मित्र नसतात कायमचे तर ह्या नदरेन पळोवंक गेल्यार आमचे हे काम चालू उरतले खंय तरी कोणाक खटकता आनी कितें जाता अश्यो तरी गोश्टी आसल्यो पूण आमी आमच्या मदीं एकी आसा आमी हो मतदारसंघ आतां जिखिल्लो आसा आमचे रेंज मगज म्हणून आनी ते शिवाय आमचे ज्यो साळगांव आनी गिरी पंचायत आसा तो सुकुरूप क्षेत्रांत येता आनी तोय बी मतदारसंघ आमी जिखिल्ले आसा येणाऱ्या काळांत विधानसभेचें इलेक्शन म्हणा आमी नक्कीच आमचो उमेदवार निवडून हाडटले नक्कीच आनी आमचे एकीकडे हे आसा आमी युनायटेड आसा आमच्या मदीं कसलीच फूट ना कोणाक मदीं फूट ना आमचो प्रयत्न असो आसा की आमी सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचो प्रयत्न करतात आमी वतातूय बी तशें प्रयत्न करता अशें न्ही आमी त्या बरोबर एकत्र वतात कोणा मदीं कितें आसता कोणाचें कामां जावन आसता रुसवे फुगवे हे राजकारणांत आसता कोणाक नोकरी मेळोवना कोणाक आनी कितें मेळोवना हे आसतातूच आनी साहजिकूच कार्यकर्त्याच्यो अपेक्षा आसतात की आपणाक नोकरी मेळची आपल्या भुरग्याक नोकरी मेळ्ळी आपल्या चलयेक नोकरी मेळची सगळ्यो अपेक्षा आसात त्याच्या कडेन पक्ष आमचे सृश्टी पूर्णपणे लक्ष दिता पक्षाचे आमचे लक्ष आसा आनी कार्यकर्त्याचे जे कितें म्हणणें आसा दुखणे आसात आनी कितें आसा हाच्या पक्ष सृश्टी आमचो आनी त्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्तिशा लक्ष घालून हे प्रयत्न सुटावे जावपाचो प्रयत्न करतात.